मी मंडल कृषी अधिकारी रांजणी तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली या कृषी प्रदर्शनमध्ये सेंद्रिय शेती याबद्दल रांजणी मंडळाने आम्ही सेंद्रिय शेतीचं प्रत्येक प्रॉडक्ट तयार केलेलं आहे याबद्दल प्रत्यक्ष काम केलेले आमचे शेतकरी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार, मी शिवश्री रमेश संभाजी खंडागळे राहणार अग्रंधुळगाव तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली या ठिकाणी शेती करत असून सध्या मी निसर्गाकडून जैविक शेतीकडे वळलेलो आहे आणि आज युवक वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या शेताकडे वळताना पाहत आहे. त्याचबरोबर इतरांना मार्गदर्शन करणे, स्वतः जैविक पद्धतीचा अवलंब करून नवीन नवीन प्रयोग करणे अशा गोष्टी आम्ही करत आहे. त्याचमध्ये आपण अंडा अमिनो ऍसिड नावाचं एक अमिनो ऍसिड आपण बनवलं होतं आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी फवारणी केली आहे. मी स्वतः मका ऊस यावरती फवारणी केली होती, ते तुम्ही प्रत्यक्षदर्शी पाहू शकताय. ते चार बोटं पानांची रुंदी आणि पेशी विभाजनाचं काम झालेलं आहे. तर त्या पद्धतीनं तुम्ही जर का वरचेवर जर वापर केला, म्हणजे जर का तुम्ही साधारणतः 4 महिन्याचं पीक आहे तर तुम्ही 2 ते 3 वेळा जर त्यामध्ये फवारणी घेतली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी सप्तधान्यांकूर, त्यानंतर तुमचं जैविक जीए अशा पद्धती सुद्धा आपण औषधं बनवलेली आहेत आणि घरच्या घरी अत्यंत अल्प दरात आपण उपयोग केला आहे. आज जैविक शेतीची गरज असून काळानुरूप जसं जसं पेस्टिसाईडचं या ठिकाणी शेतामध्ये प्रादुर्भाव होऊ लागला आहे तर नवीन गोष्टी या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. कारण काळानुरूप रोग आणि किडे यांचा प्रादुर्भाव तर वाढलेलाच आहे पण मानवी जीवनावरती सुद्धा त्याचा विपरीत परिणाम घडत असून आपण त्या गोष्टीवरती थोडंसं कटाक्षाने लक्ष देऊन काळजी घेणं गरजेचं आहे. तर तोच अजेंडा आम्ही पुढे ठेवून या जैविक गोष्टीकडे आम्ही वळलेलो आहे आणि वेगवेगळ्या तुम्ही इथं पाहताय तर दशपर्णी अर्क असेल, जसं की तुम्ही बाकीचं लमित असेल की हे कीटकनाशकासारखं घरच्या घरी आपण या पाठीमागं बघताय तुम्ही, तर हे साधारणपणे आपले सर्व शेतामध्ये किंवा बांधावरती अवेलेबल असलेले सगळे जे नैसर्गिक घटक यांचा वापर करून आपण या सर्व जैविक पद्धतीचा वापर करतो आहे. तर मी या गोष्टीमधून सांगू इच्छितो की जर का आपण जैविक शेतीकडे वळलो तर ह्या सर्व गोष्टीमधून आपण महाराष्ट्रच नाही तर जगभर आपण समृद्धी आणि सुजलाम सुफलाम शेतीकडे करू शकतो असं मी सांगू इच्छितो. नमस्कार, मी शेतकरी शिवदास चंद्रकांत भोसले अग्रंधुळगाव तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली. आम्ही निसर्ग संवर्धनातून नैसर्गिक शेतीकडे वळलो आहोत. पूर्वी अग्रणी नदी ही दुष्काळी तालुक्यातील याच ठिकाणी आज पाण्यामुळे जरी पाणी आलं तरी शेती फुलली, पण शेतीमध्ये आता सगळीकडे रासायनिक कीटकनाशकांचा प्रादुर्भाव असल्यामुळे फवारणी केली जाते. याचाच अवलंब करून आम्ही नैसर्गिक शेतीकडे वळालो. कारण जर कीटकनाशकांची फवारणी केली तर आपल्याला जे मिळणारे अन्नधान्य आहे यामधून शरीरावरती घातक परिणाम होतात. म्हणून नैसर्गिक शेतीमध्ये आम्ही जे आपले शेतातील वेगवेगळी पिकं आहेत यांची मुळी वाढण्यासाठी आपण ह्युमिक ॲसिड वापरतो. तर हे ह्युमिक ॲसिड आम्ही बनवलं, हे स्वतः असं आम्ही 2 किलो तांदूळ त्यामध्ये 2 लिटर पाणी शिजवून घेऊन आम्ही एक आपला डेरा असतो घरी त्या डेऱ्यामध्ये ते त्याची किण्वन प्रक्रिया केली, 200 लिटर पाण्यामध्ये ते मिश्रित करून ते ह्युमिक ॲसिड आम्ही शेतीला वापरलं. यामुळे इतका चांगला आम्हाला रिझल्ट मिळाला की पूर्ण जे शेतीतली पिकं आहेत, ऊस असेल मका असेल, सर्व पिकांचे ह्युमिक ॲसिडमुळं मुळ्या व्यवस्थित वाढ झाली व झाडांना जोरदार तजेलपणा आला. त्यासोबत आम्ही पुढे जाऊन ह्युमिक ॲसिड नंतर अंडा ॲमिनो ॲसिड, फिश ॲमिनो ॲसिड असे वेगवेगळे उपक्रम केले. यासोबतच हुमनी कीड नियंत्रक सुद्धा केले, कारण हुमनीमुळं बरीचशी पिकं ही खाल्ली जातात. म्हणून आम्ही हुमनी कीड नियंत्रक हे आमचे कृषी सहाय्यक गजानन अजितराव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया केली. आज आम्हाला सेंद्रिय शेतीमधून एक चांगला उच्चांकी दर मिळत आहे आणि यामुळेच आम्हाला असं वाटतं की आपलं जे जीवनमान आहे हे चांगलं राहण्यासाठी, आपण सदृढ राहण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळलो पाहिजे. आणि हे नैसर्गिक शेती म्हणजेच आपलं उद्याचं येणारं उज्ज्वल भविष्य आहे, याचा सर्व शेतकऱ्यांनी अवलंब करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. नमस्ते, मी गजानन अजितराव, कृषी सहाय्यक अग्रंधुळगाव तालुका कवठेमहांकाळ. आज या ठिकाणी आपण सेंद्रिय शेतीच्या स्टॉलवरती उभे आहोत. जर का विचार केला तर सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. कारण जर विचार केला तर रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशक यामुळं शेती आजची उद्ध्वस्त होत आहे आणि त्यामुळं आज प्रत्येक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. आणि म्हणून की आम्ही एक संकल्प केला की गावामध्ये
सेंद्रिय शेती विषयी जनजागृती करणे, सेंद्रिय शेतीचे काय फायदे आहेत, सेंद्रिय शेतीचे प्रोडक्ट कितपत स्वस्त आणि रासायनिक प्रोडक्ट बरोबरच कंपेअर करू शकतात हे शेतकऱ्यांना दाखवून दिलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असणारं जे काही उत्पादन त्याचबरोबर उत्पादनाची क्वालिटी ही सुद्धा सुधारलेली आहे. आज आम्ही शेतकऱ्यांना विचार केला तर सोया अमिनो ऍसिड, निंबोळी अर्क, जैविक तणनाशक असेल किंवा उंबर संजीवक आहे, सप्तधान्यांकुर आहे, किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य कसं करायचं, लमित कसं करायचं, दशपर्णार कशा पद्धतीने करायचं, त्याचबरोबर जैविक जी आहे आणि अंडा अमिनो ऍसिड ह्या सगळ्या क्रिया कशा पद्धतीने केल्या जातात, त्याचा वापर कशा पद्धतीने होतो, पिकाच्या वाढीमध्ये त्याचा काय परिणाम होतो हे स्वतः शेतकऱ्यांनी अनुभवलेलं आहे. जर आता आपण मागं बघितलं तर द्राक्षपानाची जी काही रुंदी आहे ती अगदी दोन हातामध्ये बसणार नाही इतपत त्याची क्वालिटी तयार झालेली आहे. त्याचबरोबर द्राक्षाची जी काही मनी सेटिंग आहे ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने तयार झालेली आहे. उसाचा जर का विचार केला तर तो 3 महिन्याचा ऊस आहे, अगदी डोक्याच्या वरती गेलेला आहे. त्याचबरोबर त्याची जी काही जाडी आहे, जाडीसुद्धा अगदी 3 बोटाच्या वरती आहे. म्हणजे सेंद्रिय लोक विचार करतात की रासायनिकचाच वापर करावा लागेल किंवा रासायनिक औषधाचाच वापर केल्यानंतर चांगल्या पद्धतीने शेती होऊ शकते असं आपल्याला वाटतंय, परंतु सेंद्रियच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे आपल्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतोय. हा जर का आपण विचार केला तर अतिशय चांगल्या प्रकारे आपण आपल्या शेतीमध्ये बदल घडवू शकतोय. आणि मला हेच सांगावं असं वाटतंय की जर का प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये सेंद्रिय शेतीचा वापर केला तर एक दिवस नक्कीच आपला भारत सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.